नमस्कार और, तर नमस्कार भाऊ नू स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या बाबाच्या यूट्यूब चॅनेलवर तर भाऊ नू आज आहे आत्तापर्यंतचा सगळ्यात खतरनाक सगळ्यात टॉप बड्डे बॅनर खास करून ग्रुप बड्डे बॅनर तर हिची भाऊ नू प्रिंट लागल्या दहा बाय तीस सांगोल्यामध्ये शंभर टक्के आजचा बॅनर जो आहे तर तो एकदम क्रिएटिव्ह प्लस सिनेमॅटिक कन्सेप्टचा आहे ह्याची पोस्ट आपल्या इंस्टाग्रामलाही आल्या प्रॉपर मी टेलिग्रामवर कळवलेलं आणि नक्कीच जे इंस्टाग्रामला फॉलो केल्यात त्यांनाही सविस्तर माहिती असेल तर नक्कीच ज्यांनी कोणी अजून इंस्टाग्रामला फॉलो केलं नाही त्यांनी लवकरात लवकरून तिथं फॉलो करा आणि नक्कीच पोस्ट आवडलं तर नक्कीच लाईकही करा बाकी आपण आजचे बॅनर कळत तर आजचा जो काय बॅनर आहे बावन प्रॉपर एकदम प्लेन क्रिएटिव्ह कन्सेप्टचा बॅनर आहे शंभर टक्के तुम्हाला डीप अँड डिटेल्समध्ये संपूर्ण समजून सांगणार आहे आपल्या पिक्सल लॅब ॲप्लिकेशनमध्ये हिची फ्री पी एल पी दिल्या भाऊनू या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी करावं प्लस जे पिक्स आर्ट किंवा फोटोशॉपमध्ये त्यांनी एडिट करतात त्यांच्यासाठी आपण फ्री मटेरियल दिले सगळ्या बेसिक ते अडव्हान्स गोष्टी सांगितल्या गेलेल्या आहेत आजच्या व्हिडिओमध्ये शंभर टक्के आजच्या व्हिडिओ लाईक करा आणि जर चॅनेलवर नवीन असला तर नक्कीच आपल्या चॅनेलला लवकरात लवकर सबस्क्राईब करायला विसरू नका बाकी चला तर आता आपण बिनावे घालता आपल्या आजच्या तुटरेलला सुरुवात करूयात तर भाऊनो आता आले पण आपल्या पिक्सलल्या ऍप्लिकेशनमध्ये तर इथेच मी तुम्हाला सविस्तर सगळ्या गोष्टी सांगणार आहे प्रॉपर मटेरियल भरमसाठ दिले तर ते नक्कीच जाऊन चेक करा गुगल ड्राईव्ह ची लिंक आहे आपली पासवर्ड आपल्या व्हिडिओमध्ये पहिल्यांदा आपण इम्पोर्ट करूया तर ती म्हणजे आपली साईज डायरेक्टली रिती आपण घेऊया तिकडनं म्हणजे फ्रॉम गॅलरीमधनं जेणेकरून ती साईज फिट होईल आणि त्यानंतर मग सगळ्या गोष्टी आपल्याला एडिट करता येतील तर नू पहिल्यांदा आपण साईज ऍड करून घेतल्या प्रॉपर तर ही दहा बाय आहे तुम्ही याच्यात कमी जास्त करू शकता तुमच्या पतीनं बघा तर साईज कशी घ्यायची यावर एकदम सोपा सरळ साधा व्हिडिओ पाहिजे का नको हेही कमेंट करून सांगा जेणेकरून ते प्रॉपर तुम्हाला समजून सांगता येईल साईज ओके साईज रिलेटेड मुद्दा तर आपण आता पुढं प्रॉपर आता या थीममध्ये आपण बॅकग्राऊंड घेतला तर यावर सगळ्या गोष्टी आपण ॲड करत जाऊयात एक आणि एक त्यानंतर इथे को कोपऱ्यात एक मी रिफ्लेक्टिंग सेक्शन असं ॲड केले कारण का तिथं आपला एक मुद्दा येणार आहे किरकोळा मुद्दा लेख जास्त डीपमध्ये नाही आहे डायलॉग थीममध्ये मध्ये आहे त्यामुळे तिथं आपण ते ॲड केले त्यानंतर पुढील मुद्दा प्रॉपर आपण घेतले जरा टेक्स्चर पाठीमागचं टेक्स्चर जसं की हे जे का आता आपण मुद्दा मी तुम्हाला दाखवलं आहे जसं की आता जे काही ह्या बॅनरमधलं जे काय टेक्स्टिंग आहे तर ते प्रॉपर स्ट्रोकवर टेक्स्चर मारल्यागत आहे तर त्यावर सविस्तर व्हिडिओ आला आहे आपला परवाच आला आहे तर तो नक्की बघून घ्या जेणेकरून ह्यातलं जो काही टेक्स्ट इफेक्ट कसा मारला काय मारला हे सविस्तर तुम्हाला कळेल नक्कीच बघून घ्या त्याची मी फ्री पी एल पी दिल्या आणि ते प्रॉपर पिक्सल ॲपमध्ये समजून सांगितलं आहे तुम्हाला ते थमलेली तर वर पुढं दिसाले नो प्रॉब्लेम ओके त्यानंतर इम्पोर्ट करूयात आता आपण पुढील मुद्दा पुढील गोष्ट प्रॉपर गाडी इझी डन लॉक केला आपण प्रॉपर इकडे पण ते त्या स्ट्रोक सेक्शन घेतले डन हे लॉक केलं त्यानंतर पुढील मुद्दा आता आपण हा मोठा पीक घेतलाय बघा तर तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की आपण जो का ब्लॅक अँड वाला इफेक्ट आहे हा यात मारू शकतो काय कशात आपल्या पिक्सल लॅबमध्ये तर पिक्सल लॅबमध्ये आपण इझिली रीती मारू शकतो कसं मारायचं मा बघा पहिली गोष्ट म्हणजे आपला हा पीक काय चांगल्या प्रकारे जे दे सच्युएशन तिथून वाढवून घ्या दुसरी गोष्ट म्हणजे याचं जरा मॅग्नेट ऑन करतो आणि हिचं ह्याचं कॉपी करतो बघा ओके इमेज कॉपी करतो तीन इमेज कॉपी झाल्या एकच इमेज कॉपी घेतली कॉपी घेतलेली जी गोष्ट आहे तर त्याची जी जे जी काय कलर फिल्टर आहे ना शिक्षण तर त्याचं सॅच्युरेशन कमी करून घ्यायचं म्हणजे एक प्रकारे ब्लॅक अँड व्हाईटमध्ये कन्वर्ट झाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे इरेज करायचा जो काय आपला टोप म्हणजे फेट्याचा मुद्दा आहे तर तो फक्त यातला इरेज करायचा ओके चांगल्या प्रकारे इरेज करून घ्या जेणेकरून पाठीमागचा जो काय आपला प्युअरवाला मुद्दा आहे तर तो उठून दिसेल ह्या दृष्टिकोनातून म्हणजे मी तुम्हाला ऑन द स्पॉट आपल्या पिक्सल लॅबमध्ये तो जो काही इफेक्ट आहे का तर तो कसा मारायचा हे सांगावले ओके जरा राहूस तुम्ही काळजीपूर्वक केलं ना की एकदम छानरित्या होऊन जाईल ते दे। डन बघू शकता एकदम इझीलरित्या फेटायलाच फक्त इफेक्ट राहिला बाकी सगळं आपण एरेज केले नक्कीच तुम्हाला सविस्तर मुद्दा का आला असेल या सगळ्या गोष्टी मी लॉक करून घेतो डन बघू शकता मी तुमच्यासमोर हा याचा इफेक्ट मारलेला आहे त्यानंतर पुढील मुद्दा त्यानंतर इथं आपण एक प्रकारे जे काय खालचं स्मोकी शिक्षण आणि जरा अगंच आपण पाठीमागं आमदार साहेब असं टेक्स्चर ॲड केलं आहे त्यावर आपली एक इमेज येणार आहे त्या दृष्टिकोनातून या टीममध्ये आपलं आता हे संसद भवन प्रॉपर लोकसभा शिक्षण प्रॉपर संसद भवन त्यानंतर पुढील मुद्दा जसं की मिडलचा पिक आपला इझिलीरित्या आता आपण या टीममध्ये ॲड केलंय तर नक्कीच मी असंच ठेवणार होतो पण ह्याच्याखाली खाली मी एक वेगळी गोष्ट पट्टी ॲड केली ती जरा अजून अट्रॅक्टिव्ह दिसली मला जसं की या टीममध्ये बघू शकता ही पट्टी ओके भरपूर अट्रॅक्टिव्ह दिसते आणि एकदम नाद आणि एकदम खतरनाक ओके त्यानंतर पुढील मुद्दा जसं की आता जे नाव आहे आपलं राहिलेलं तर ते आपण इकडे ॲड केलं हा संपूर्ण मुद्दा कसा ऍडजस्ट केला आहे या रिलेटेड सविस्तर व्हिडिओ आला आहे मी ऑलरेडी सांगून टाकले बा ओके त्यानंतर पुढील मुद्दा ॲड केला आपण नो प्रॉब्लेम इजिली रीती आता इकडं आपलं प्रॉपरली आलं ग्रुप सेक्शन लास्ट आणि बेस्ट आपली प्रॉपर सात जानेवारी तारीख आणि आपला लास्टचा मुद्दा हे सगळं लॉक करून घ्या त्यानंतर आपला राहिलेला हा पीकेक ॲड करूया इझिलीरित्या एकदम ना जसं की रिलेटिव्ह साईज फक्त वाढवायची एकदम लॉक केला आपण त्याला इझिलीरित्या त्यानंतर मग काय राहिलं आपला इथं फक्त जो काय आपला डायलॉग आहे तर तो राहिला आहे तर तुम्ही फास्टलीरित्या टाकून घेतो वेट प्रॉपर आता आपण डायलॉग ॲड केला आणि तो आपण रिलेटिव्ह साईजला सेट केलं ना की इझिलीरित्या आपला एकदम खतरनाक नाद बॅनर तयार झालेला आहे नक्कीच मग इथं तुम्ही पट्टी ॲड करू शकता शुभेच्छुक जी तुम्हाला पाहिजे ती प्रॉपर पुढच्या कस्टमरची जी काय मागणी असेल फक्त तुम्हाला कन्सेप्ट समजून सांगण्यासाठी या थीममध्ये सगळ्या गोष्टी आपण केलेल्या आहेत फक्त ही कन्सेप्ट घ्या आणि चांगल्या प्रकारे बॅनर करा साईज कोणती असू दे उभ्या असू दे आडव्या असू दे दहा बावीस असू दे किंवा कमीत कमी दे किंवा जास्तीत जास्त असूती कन्सेप्ट या तीमध्ये ठेवला ना की शंभर टक्के तुमचा बॅनर अट्रॅक्टिव्ह हा शंभर टक्के बनलच जर नक्कीच आजचा बॅनर आवडला असला किंवा आजचा जर व्हिडिओ आवडला असला तर नक्कीच आजच्या व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असलं तर नक्कीच आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करायलाही विसरू नका बाकी आपण श्रीराम मंदिर यांच्यावर प्रॉपरलीरित्या तुटेल एक सेपरेट केले एकदम ढिक प्रेम झाला आहे त्याला तर नक्कीच त्याची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईन नक्की जाऊन बघा आणि मी जो काही विषय आत्ता टेस्ट एपिकचा म्हणला तर त्याची पण लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देईन नक्कीच आता व्यू तुटेल झाल्यानंतर जाऊन नक्कीच बघा बाकी भेटवलं की पण एकदम चांगल्या विषया आड व्हिडिओमध्ये तर बाय काय जे काय टेक केअर लव यू ऑल ढिक प्रेम बाय धन्यवाद